मित्रांनो नमस्कार, मला भानगावला जायचं आहे, कसं जाता येईल? 2-3 खेडूत रस्त्याच्या कडेला बसले होते बसची वाट बघत. मी बसमधून उतरलो व त्यांच्याजवळ येऊन विचारलं. तोपर्यंत बस निघून गेली, हे काही गेले नाहीत. त्या तिघांशिवाय तिथे कोणी नव्हतं. त्यांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. कुठला रा तू? मी नाशिकचा. मग इथे काय मरायला आला होय? जाय निघ इथून. एकानं काठी उगारली. मला समजेना हे असं विचित्र का वागतोय? मला वाटलं एक वेळ असेल म्हणून दुसऱ्याला विचारलं. भाऊ तुम्ही सांगा ना, भानगावला कसं जायचं? अरे येड्या, तू एक स्टाप पहिले उतरलायस, तो माझी क्यू करत म्हणाला. पुढच्या स्टापला उतरला असता तर तिथून जवळ होतं. आता जा इथून पाय पाय. आणि ते हसायला लागले. त्यांच्या मते मी जगातील सर्वात मूर्ख माणूस होतो ज्याने बसमध्ये न विचारता उतरल्यावर विचारलं. तरी मी माझा मूर्खपणा चालूच ठेवला. दुसरी बस नाही का आता? त्या माणसाने माझ्याकडे रागाने बघितलं. तुझ्या आता म्हणत त्याने एक दगड उचलला व माझ्याकडे फिरकावला. जातो का? नाही. मी कसा तरी स्वतःचा बचाव केला व तिथून पळ काढला. मूर्ख झाले, नुसती चौकशी केली तर एवढं चिडायला काय झालं? आपणही बसमध्ये असताना विचारायला हवं होतं. आता कसं जायचं? थोडं लांब जाऊन थांबलो. बरं, वेळभर दुपारची, भर उन्हाळा, वैशाख वणवा, ऊन असं की चटके बसत होते. रस्ता डांबरी होता पण लहान होता, सिंगल रोड. रस्त्याच्या कडेला थांबलो एखाद्या खाजगी वाहनाची वाट बघत. एक गाडी डुकडुक करत येताना दिसली, गचाकच भरलेली. दोन लोक मागे लटकलेली होती. गाडी थांबावी की नाही या विचारात पडलो तर ती मागेच थांबली. 2-3 जण उतरले व हे तिघं वेडे बसले माझ्याकडे हात दाखवत. कॅन्सल, या गाडीत बसणं कॅन्सल. या येड्यांचा भरोसा नाही, चालू गाडीतून ढकलून दिलं. मग गाडी माझ्याजवळ येऊन थांबली. मी तोंड फिरून घेतलं. ऐ अरे भानगावला येतोस ना, मग चल की. गाडी तिकडे चालली आहे. मी ठामपणे नकार दिला. नाही, मला नाही यायचं. अरे काय डोक्यावर पडलंस होय? इथं 2-2 घंटे गाड्या मिळत नाहीत. आम्ही सकाळचे बसलो या, तेव्हा आता गाडी भेटली. चल बस लवकर. नाही, मला नाही यायचं. त्याला राग आला. त्याने माझ्याकडे रागाने पाहिलं व म्हटलं, जाय मर तिकडं. आणि ड्रायव्हरला इशारा केला, चल र. ड्रायव्हरने गाडी पळवली. डुकडुक करत गाडी निघून गेली. सुमसाम रस्ता, रस्त्यावर कुत्रं पण नाही, नुसतं उजाड वाळवंट, रखरखीत ऊन. स्वतःचा राग आला. आपल्याला लग्नाला द्यायची भारी हौस. पत्रिका आली की जा लग्नाला, जवळचं असो की लांबचं, ओळखीचं असो वा नसो. पत्रिका आली ना मग जायचं. ह्या गावाला जा, त्या गावाला जा, मग हा असा त्रास भोगावा लागतो. उभं राहून राहून कंटाळा आला. चटके बसायला लागले. चालत राहिलो. म्हटलं जेवढं जमेल तेवढं चालत राहू, म्हणजे ऊन लागणार नाही आणि गाडी आली की निघून जाऊ. थोड्या वेळाने एक फटफटी आली. आवाज ऐकूनच मागं वळून बघितलं. एक म्हातारा बाबा फटफटी चालवत होता. बाबा चांगला होता, मला पाहून थांबला. का रे पोरा, एवढा उन्हाचा कुठं फिरतोया? मला भानगावला जायचंय, मी सांगितलं. भानगावचं नाव ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिथं कशाला मरायला चाललास? मरायला नाही, लग्नाला चाललोय. मी पण धीटपणे उत्तर दिलं. कुणाचं लग्न आहे? मी नाव सांगितलं. अरे येडा का खुळा तू, या नावाचं तिथं कुणी बी नाही. मी त्याच गावचा आहे, एक एक घर ओळखतो. मला आनंद का झाला कळलं नाही. मी म्हटलं एक मिनिट व बॅगेतून पत्रिका काढून दाखवली. पण बाबाला वाचता येत नव्हतं. मी नावं वाजून दाखवली तशी त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसायला लागली. लेका जरा थांब. काय खरं नाही. अरं ही पत्रिका जुनी आहे, तुला कवा मिळाली? मला समजेना बाबा असं काय बोलतोय. अहो बाबा, याच्यावर आजची तारीख आहे, संध्याकाळी हळद व उद्या लग्न आहे. तो बाबा गायवाया करू लागला. पोरा माझा ऐकशील? इथून परत जा, हे काही खरं नेले का?
बाबा काहीतरी लपवत होता, सांगायला तयार नव्हता. मी परत जाणार नाही, मी लग्नाला आलो आहे, तुम्हाला सोबत न्यायचं नसेल तर नका नेऊ. मी पण आता रागाने बोललो. बाबा काही बोलला नाही, गाडीला किक मारली व थांबला. मी समजलो, काही न बोलता बसलो. बराच वेळ झाला बाबा एक शब्दही बोलला नाही. फटफटीच्या आवाजाने असंही डोकं उठलं होतं. एका बाजूला छोटं झाड होतं व तिथून फाटा होता मध्ये जायला. बाबाने फटफटी थांबवली. पोरा ऐक माझं, कशाला जीव धोक्यात घालतोय, इथून माघारी फिर, तिथं काही नाही र. मी उतरलो, काही बोललो नाही. फटफटी घेऊन बाबा सरळ निघून गेला. हा तर भानगावचा, मग सरळ का गेला, काही काम असेल. फाट्याकडे नजर गेली, एका दगडावर भानगाव 3 असं लिहिलं होतं. का कोण जाणे, तो दगड पाहताच पाय आपसुकच त्या रस्त्याच्या बाजूला निघाले. आजूबाजूला शेतं होती, रस्ता कच्चा होता, बैलगाड्यांच्या वापराने खड्डे पडतात तसे खड्डे पडलेले होते. थोडा वेळ चालत राहिलो. काही वेळात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा घंटांचा आवाज यायला लागला. मागून बैलगाडी येत होती, रमत गमत. मी चालत राहिलो. हळूहळू अंतर कमी होत गेलं, बैलगाडीचा आवाज वाढत गेला. माझ्याजवळ येऊन त्याने बैलगाडी थांबवली. यायचं का? नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पाय तोडत जाण्यापेक्षा बैलगाडीत बसणं चांगलं म्हणून लगेच बसलो. कोणाकडे चालले? मी नाव सांगितलं. त्याने गाडी थांबवली. उतरा. काय झालं? उतरा म्हणलं ना, उतरा आणि नीट निघा परत. पुन्हा फिरून बी पाहू नका. आता माझंही डोकं फिरलं होतं. म्हटलं काय झालं? मी जेव्हापासून इकडे आलो आहे प्रत्येकजण असंच बोलतोय. तुम्हा लोकांना काही आजार आहे का? ए पोरा, जास्त हुशारी करू नको. तुझी काळजी वाटली म्हणून सांगितलं. आणि मरायचं असेल तर जा, मायापाचं काय जात आहे? मी शांत होत म्हटलं. प्लीज हे बघा, माझ्याकडे पत्रिका आहे, मी इथे लग्नाला आलो आहे. मी पत्रिका दाखवली. त्याला वाचता येत होतं. पत्रिका बरोबर आहे पण जुनी आहे. अहो, काल पत्रिका मिळाली, आज हळद, उद्या लग्न, मग जुनी कशी काय? कारण या नावाचं इथं आता कुणी बी राहत नाही. कुणी राहत नाही म्हणजे कुठे गेले सगळे? त्याने वर बघितलं. वर गेले, मला समजेना. मी बावडसारखा चेहरा करून त्याच्याकडे बघितलं. अरे येड्या, वर म्हणजे ढगात, हे समजे मेलेत काय? माझा विश्वास बसेना. अहो कसं शक्य आहे? गाडीत बस, सांगतो. याचा विचार कसा काय बदलला मला समजेना. पण मी बैलगाडीत बसून घेतलं व बैलगाडी चालायला लागली. 4-5 वर्ष झाली असतील या पत्रिकेत जी नावं आहेत तिथे लग्न होतं, तो सांगायला लागला. संध्याकाळी हळद लागल्यावर देवची बस आली. जेवणं उरकली व काही वेळाने अख्खं गाव झोपी गेलं. अचानक कशी काय माहीत, मंडपाला आग लागली, घराला आग लागली, बसले बी आग लागली. आग लागली की कुणी लावलं नाही, पण लोक होती समधी आगीत जळून गेली, एक बी उरलं नाही. आग एवढी मोठी होती की अर्धं गाव जळून खाक झालं. कोणाला काही बी करता आलं नाही. तो शांत झाला, मी सुन्न झालो. तो पुढे बोलायला लागला. तेव्हापासून दरवर्षी या टायमाला लोकांना पत्रिका जाते. कोण पाठवते कुणाला माहीत. ज्यांना माहिती ते येत नाहीत, पण ज्यांना माहीत नाही ते तुझ्यासारखे चुकून माकून येऊन जातात व तिथे गेल्यावर चाट पडतात. एवढं बोलून तो शांत बसला. माझा विश्वास बसेना, हा मजाक करतोय असं वाटलं. भाऊ मजाक बस झाली. तो काही बोलला नाही, गाडी चालत राहिली व भानगावला पोचता पोचता संध्याकाळ झाली. तसा उतरलो व पत्रिकेवरील पत्त्यावर जायला लागलो. तिथं सगळी सामसूम होती म्हणून गावकऱ्यांना विचारलं. ते विचित्र नजरेने पाहायला लागले. एकाने सांगितलं, शहाणा असशील तर लांबच थांब आणि मरायचं असेल तर तिथं जा. दोन्ही पर्याय माझ्याकडे होते. मी पहिला पर्याय निवडला. एका झाडाखाली पार होता, तिथं काही लोक बसले होते. नजर जिथे लग्न होतं
त्या घरावर होती. मला वाटलं सहज बघत असतील म्हणून मीही बघत राहिलो आणि काही वेळात तिथलं वातावरण बदलायला लागलं. लग्न घरी गडबड असते तशी गडबड दिसायला लागली. मंडप टाकला गेला, काही वेळाने हळद लागली. बसून बसून कंटाळा आला होता, पण तिथं आता गर्दी जमा झाली होती, म्हणजे काहीतरी घडणार होतं जे या लोकांना माहीत असावं. सर्वजण बघत होते. काही वेळाने नवरदेवची बस आली, जेवणं उरकली, सर्व मंडळी झोपी गेली. तेवढ्यात कशी कोण जाणे मंडपाला आग लागली, घराला आग लागली, बस पेटली. माझ्याकडे पाहावे ना, मी ओरडायला लागलो, आग आग वाचवा वाचवा असं म्हणून पाणी घ्यायला पळालो. गावकरी माझ्याकडे सहानुभूतीने पाहू लागले. एका बाबानं माझा हात धरला, अरे लेका हे काही बी खरं नाही, दरवर्षी ह्या टायमाला असंच होतं या, कोणी बी काही बी करू शकत नाही. पण मी ऐकलं नाही, पाणी घ्यायला पळालो. दोन चार बादल्या पाणी ओतलं पण काही उपयोग नव्हता, आग वाढतच गेली. गावकरी मागे सरकायला लागले. हळूहळू नजरेसमोर अर्धं गाव जळून खाक झालं. ते मला सहन झालं नाही, मी तिथे चक्कर येऊन पडलो. जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. उठून बघितलं तर मी झाडाखाली पारावर झोपलो होतो. उठून बसलो व समोर बघितलं त्या घराकडे, तर तिथे काहीही खुणा नव्हत्या. म्हणजे संध्याकाळी आलो तेव्हा बघितलं तसंच सगळं होतं. जे बघितलं ते मनाला न पटणारं होतं, पण आता परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तहान भुकेने जीव कासावीस झाला होता आणि तिथं थांबायची इच्छा राहिली नव्हती, म्हणून जड पावलाने निघालो. मागून फटफटीचा आवाज आला. फटफटी येऊन माझ्याजवळ थांबली. तोच बाबा होता. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल सहानुभूती होती. त्यानं मायने विचारलं, का रे पोरा चाललास? मी फक्त हो म्हटलं आणि काही न बोलता फटफटीवर बसलो. काही वेळात फटफटी गावापासून दूर निघाली, फाट्यावर पोहोचली. बाबानं फटफटी थांबवली, तसा मी उतरलो व बाबा डोळ्यात पाणी आणून म्हणाला, पोरा तुला काय म्हणू, परत ये असं बी म्हणता येत नाही, पण स्वतःची काळजी घे, असा कुठं बी फिरत जाऊ नकोस. व माझ्या डोक्यावरून हात फिरवून बाबाने गाडीला किक मारली व सरळ निघून गेला व मी त्या दिशेने एकटक पाहत राहिलो.